कोल्हापुरात शिवसेनेचं महाअधिवेशन सुरू आहे. आज विधान अधिवेशनाचा दुसरा दिवस असताना मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता मातोश्री उदास झालेली आहे आणि 50 खोक्यांचा आरोप करतात. मात्र 50 कोटी तेव्हा त्यांनी मागितलेले होते तेव्हा त्यांना लाच वाटली नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर ठाकरेंनी मनोहर जोशीचं घर जाळण्यासाठी माणसं पाठवलेली आणि आज तीच माणसं आमच्या सोबत आहेत, मला हलक्यात घेऊ नका असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना इशारा दिला. मातोश्री बाळासाहेब असताना मातोश्री एक पवित्र मंदिर होत, त्याचं आता काय झालं? उदास हवेली झालेली आहे. बाळासाहेबांचं वास्तव्य तोपर्यंत ते पवित्र मंदिर होत, आज तुम्ही कशा पद्धतीने वागताय, कशा पद्धतीने वागताय? तिथून वाघाची दरकाळी फुटायची, तिथून आता रणगाण्याचा आवाज येतो, शिव्या शाप देण्याचा आवाज येतो, दुसरं काही नाही. हे बाळासाहेबांनी कधी केलं नाही, मी एका क्षणाचाही विलंब लावणार नाही. मी म्हणालो यांना बाळासाहेब नको, बाळासाहेबांचे विचार नको, यांना फक्त पैसे पाहिजे. 50 कोटी तातडीने देऊन टाका, 50 कोटी रुपये तातडीने दिले. 50 खोक्यांचा आरोप करणारे तुम्ही, 50 खोके मागताना जरा जनाची नाही तर मनाची तरी काय ते वाटली पाहिजे होती. सकाळी किती वाजता तुम्हाला फोन आला होता? 7:45. 7:45 तर कधीच उठताना बघितलं नाही. 7:45 फोन केला, शंभूराज तुम्ही बैठक घेतलेली आहे झेड प्लस सिक्युरिटीची, ती देऊ नका बिलकुल. मला यांनी फोन केला, तुमची नको मला. ते म्हणाले विदाउट अप्रुव्हल मी कागदावर काही घेत नाही, पण तुम्हाला झेड प्लस पाठवतो. मी बोलत तुमची झेड प्लस तुमच्याकडे राहू द्या, माझ्याकडे जे पोलीस आहेत ते पण घेऊन जा. एकनाथ शिंदे डरपोक नाही, हा निधड्या छातीचा बाळासाहेबांचा दिगे साहेबांचा चेला आहे. दाढीवर आले, बोले दाढीला खेचून आणली असते. अरे दाढी काय ती अशी काय एवढी हलकी आहे का? हलकी आहे या दाढीने तर तुमची गर्वाची आणि अहंकाराची गाडी खड्ड्यात घातली ना. हलक्यामध्ये घेऊ नका, मी आधीही बोललोय. आणि म्हणून या दाढीला जनतेची नाळ देखील कळते, म्हणून कुठे कुठे नाड्या कोणाच्या आहेत त्याही मला माहित आहे जुळलेल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.